यशवंत बँक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू संस्थापक पॅनलची कसबा बीड इथं प्रचार सभा झाली. यावेळी सर्जेराव तिबिले आणि संस्थापक शंकरराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत बोलताना पॅनलचे नेते अमर पाटील यांनी, यशवंत बँक ही आमची मातृसंस्था असून आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात एकत्र आलो असल्याचं सांगितलं. नोकर भरतीतून अध्यक्षांचे 4 खोके आणि एकदम ओके तर संचालकांच्या 13-14 पेट्या आणि तूप रोट्या अशी अवस्था झाल्याची टीका करून सत्ताधाऱ्यांनी आमच्या विरोधात बोलण्यासाठी 3 वकील नेमलेत असा टोला लगावला. यावेळी बोलताना प्रकाश देसाई यांनी, सत्ताधाऱ्यांनी आम्हाला विश्वासात न घेता कारभार केला असल्याचा आरोप केला. ठेवीचा प्रपगोंडा केला जात असला तरी प्रत्यक्षात 63 कोटी ठेवींच्या व्याजातून ठेवी वाढत जाऊन त्या 153 कोटी झाल्या असून ही नैसर्गिक वाढ असल्याचं देसाई यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांच्या योगदानातून बँकेची प्रगती झाली असताना सत्ताधारी त्याचं श्रेय लाटतायत असा आरोपही त्यांनी केला. भांडवल 2% जास्त होतं हे पैसे कर्जात आणि खर्चात वाढवून संपवले आहेत. 74% कर्जाचा CD रेशो हा धोक्याचा आहे असा आरोपही त्यांनी केला. प्राध्यापक B.B. पाटील यांनी, अध्यक्षांच्या भोळ्या चेहऱ्यावर सर्व गेलेत असं सांगून आमच्या काळात 4 शाखा सुरू केल्या आणि 14 कर्मचारी घेतले होते तर सत्ताधाऱ्यांनी 3 शाखा सुरू करून 49 कर्मचाऱ्यांची भरती केली आहे असा आरोप केला. यावेळी शामराव सूर्यवंशी, संजय पाटील, संभाजी पाटील, विश्वास पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, TL पाटील, सदाशिव खाडे, सचिन पाटील, बाजीराव शेलार, पैलवान संभाजी पाटील, रवींद्र मडके, संजय पाटील, दादा लाड, तानाजी पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.